नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आहे शनिवार आणि आज सकाळी मी बनवते नाश्त्याला डोसा. तर डोसा, डोस्याचं पॅन जर तुमच्याजवळ नसेल किंवा असेल आणि ते वापरून खूप खराब झालं असेल, त्याच्यावर डोसे बनत नसतील, तर काय ट्रिक वापरायची ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, म्हणजे मी अशाच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर चला बघूया. तर इथं बघू शकता तुम्ही, हा माझा पॅन आहे जो डोसा बनवून असा साईडने तेलाचा थर्स असलेला आहे. तर त्यावर डायरेक्ट डोसा बनवायला गेलं तर डोसा चिटकतो, तुटतो, परफेक्ट होत नाही. त्यासाठी मग मी आता पहिल्यांदा सर्वात अगोदर हा पॅन जो आहे तो गॅसवर ठेवलेला आहे. गॅसची स्पीड फुल ठेवलेली आहे, एकदम मस्त असा हा तापू द्यायचा आहे, एकदम गरम. आणि तो तापल्याच्या नंतर त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल. तेल टाकायचं आहे आणि हे तेल पूर्ण पॅनला आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. मी हा इथं टिश्यू पेपर वापरला आहे, या टिश्यूने पूर्ण पॅनला आपल्याला हे तेल पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे बघा, मी पसरवून घेतलं आहे पूर्ण तेल. तवा छान गरम झालेला आहे, एकदम धूर बघताय तुम्ही. आता हे तेल पूर्ण टिश्यूने पुसून घेतल्याच्या नंतर याच्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. आणि हे पाणी देखील आपल्याला पुन्हा टिश्यूनी पुसून घ्यायचं आहे. गॅसची स्पीड आपल्याला हाय ठेवायची आहे, एकदम मोठी, कमी स्पीड करायची नाही. आणि काळजीपूर्वक हे करायचं आहे. तुमच्याजवळ जर कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही तो देखील वापरला तरी चालेल, पण काळजीपूर्वक करायचं आहे कारण की तवा भरपूर गरम आहे आणि जेव्हा आपण पाणी टाकतो तर ती वाफ पूर्ण हातावर येते, त्यामुळे काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हे पाणी पण पूर्ण टिश्यूने मी पुसून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यावर डोशाचं बॅटर टाकणार आहे. मस्त हा डोशाचं बॅटर टाकल्यावर हा डोसा असा फिरवून घ्यायचा आहे. या स्टेपला मी डोशाचं बॅटर टाकताना गॅस स्लो केलेला, तो आता फास्ट करून बघू शकतो तुम्ही. डोशाला मस्त अशी जाळी सुटलेली आहे. आता आपल्याला याच्यावरून तेल टाकायचं आहे. पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही असा देखील खाल्ला तरी व्यवस्थित होतो तो आणि निघतो देखील. तेल टाकलंच पाहिजे असं काय नाही आहे, पण थोडीशी चव लागावी मुलांना, त्याच्यामुळे मी याच्यावर तेल टाकलेलं आहे. अदरवाईज मी तेल टाकत नाही. तर बघा, आता तुम्हाला मी काढून देखील दाखवते, हा व्यवस्थित निघतो. तर तुमचा जुना जरी पॅन असेल डोशाचा तरी देखील तो यूजफुल होईल या ट्रिकने, तर नक्की तुम्ही पण ट्राय करा. आता आपण डोसा पलटी मारून घेऊया. तुम्ही बघू शकता, हा बघा अलगदपणे तो उचलला जातो. हे बघा, एकदम एकदम इझिली उचलला जातो पूर्णपणे, त्याच्या कडा सुटतात. आणि हा बघा, आपला डोसा इथं बनून तयार आहे. अजिबात तुटा चिटकला नाही, तुटला नाही, परफेक्ट असा डोसा आपला तयार झालेला आहे. दुसऱ्या बाजूने देखील मी तुम्हाला पलटून दाखवते. हे बघा, अलगद होतो तो लगेच. दुसऱ्या बाजूने देखील डोसा आपला हा चांगला शेकून झालेला आहे. तर डोसा खाण्यासाठी हा तयार झालेला आहे. या तुम्ही सगळेजण डोसा खायला. तर कसं वाटलं तुम्हाला ही ट्रिक, तुम्ही देखील नक्की वापरून बघा. आणि जर तुमची पण सक्सेसफुल झाली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग, अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुन्हा एखाद्या चांगल्या अशा ट्रिकसोबत. तोपर्यंत बाय बाय.